Next point is the atomic size. We have to study the atomic size in case of modern periodic table. Atomic size means the, or it is indicated by the atomic radius. And atomic radius means distance from nucleus, or in between the nucleus and outermost shell. It means the outermost shell gives the radius. As the number of shell increases, the atomic size increases. Atomic size increases. So we have to study this about the additional outermost shell when increases in case of group. Group मध्ये बघायचं आपल्याला the radius वाढते. त्याचे दोन reasons आहेत. तर एक reasons म्हणजे काय आपला atomic radius वाढण्याचं reason म्हणजे काय की त्याच्यामध्ये outermost shell जर वाढल्या atom मध्ये तर radius वाढते. radius वाढले म्हणजे atomic size का वाढ. तर आपल्याला बघायचं आहे atomic size in case of period and group. तर पीरियड मध्ये काय होणार एटॉमिक साइज लेफ्ट टू राइट कडे डिक्रीज होत जाणार. लेफ्ट टू राइट कडे डिक्रीज होणार कशामुळे? तर पीरियड नंबर कॉन्स्टंट म्हणजे शेल नंबर कॉन्स्टंट माहिती आहे तुम्हाला. म्हणजे सेकंड पीरियड किती शेल आहेत? दोन शेल आहेत. थर्ड पीरियड किती शेल आहेत? तीन आहेत. फोर्थ पीरियड किती शेल आहेत? फोर आहेत. इट मीन्स शेल नंबर कॉन्स्टंट फ्रॉम लेफ्ट टू राइट. लेफ्ट टू राइट कडे जाताना शेल नंबर तोच असतो, परंतु एटॉमिक नंबर इंक्रीज होतो बाय वन युनिट. एटॉमिक नंबर एक तो वाढला म्हणजे काय वाढणार? तर न्यूक्लियस वर चार्ज वाढणार. काय वाढणार? न्यूक्लियस वर चार्ज वाढणार. आणि न्यूक्लियस वर चार्ज वाढला तर काय होणार? प्रोटॉन्स किंवा पॉझिटिव्ह चार्ज वाढणार ना. एक एक तर पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाणार. एटॉमिक नंबर वाढला एक एक पॉझिटिव्ह चार्ज इंक्रीज होणार, एक इलेक्ट्रॉन वाढणार. आणि शेल नंबर आता सेकंड पीरियड मध्ये काय आहे? दोन आहे. शेल नंबर टू आहे म्हणजे दोन शेलचा हा पीरियड आहे. तर याच्यामध्ये आता ऍडिशनल इलेक्ट्रॉन जो येणार आपला कोणत्या शेल मध्ये येणार? सेकंड शेल मध्ये. जेव्हा लिथियम मध्ये एक होता, बेरियम मध्ये दोन, बोरॉन मध्ये तीन, त्यानंतर ऑटोमोस्ट आहे ना, कार्बन मध्ये किती आले? चार आले. नायट्रोजन मध्ये पाच, ऑक्सिजन मध्ये सहा आणि फ्लोरिन मध्ये सहा. आता हे झालं आपलं पहिला ऑर्बिट. पहिल्या ऑर्बिट मध्ये तर दोन इलेक्ट्रॉन असणार, पण आउटरमोस्ट ऑर्बिट जे आपण सांगितलं एटॉमिक साइज म्हणजे काय असतं, तर डिस्टन्स इन बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल. मग आता सेकंड पीरियड मध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स? एक एक एटॉमिक नंबर वाढायला तर इलेक्ट्रॉन्स हा सेकंड शेल मध्येच वाढायला, म्हणजे नवीन इलेक्ट्रॉन येणार तो पुढे येणार सेकंड शेल मध्ये येणार. आणि त्यामुळे काय होणार? अट्रॅक्शन फोर्स जो आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्स मधला म्हणजे निगेटिव्ह चार्ज मधला अट्रॅक्शन फोर्स वाढत जाणार. आणि त्यामुळं ऍटमची साईज ही लेफ्ट कडून राईट कडे काय होत जाणार? कमी होत जाणार. तर लिथियमची जी साईज आहे ती मोठी असणार आहे, कारण त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये. त्यानंतर आहे आपला बेरियम. बेरियम मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? दोन आहे. त्यानंतर बोरॉन. बोरॉन मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये तीन इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यानंतर आहे कार्बन, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? चार आहे. त्यानंतर आहे नायट्रोजन, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? आता पाच आहे. त्यानंतर आहे ऑक्सिजन. तर ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? सहा. फ्लोरीन, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे सहा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात. बघा, तर ऑर्बिट नंबर टू म्हणजे जे सक्सेसफुली किंवा ऍडिशनल इलेक्ट्रॉन आला तो कोणत्या ऑर्बिट मध्ये आला? सेकंड ऑर्बिट मध्ये झाला. आणि त्यामुळे काय झालं? अट्रॅक्शन पुल वाढला. कशामध्ये? न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्स और आउटरमोस्ट शेल. इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन जे आहे त्या दोघांमधला जो अट्रॅक्शन पुल आहे तो काय होणार?
वाढताना म्हणून लेफ्ट कडून राईट कडे जर आपण पिरियड मध्ये ऑब्झर्वेशन केलं तर ऍटमची साईज ही काय होणार अशी कमी होताना डिक्रीज होतात. आणि कशामुळं तर सेल नंबर कॉन्स्टंट आहे बट इलेक्ट्रॉन नंबर आर एटॉमिक नंबर इंक्रीजेस बाय वन युनिट इन द सेम शेप अँड बिकॉज ऑफ दॅट एटॉमिक साईज डिक्रीजेस बिकॉज द अट्रॅक्शन पुल इंक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द सेम पीरियड. सो दिस इज वन ऑफ द रीजन अबाउट द एटॉमिक साईज इन पीरियड्स. तर आपल्याला ऍटॉमिक साईज आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऍटमचा साईज दिला बघा आणि त्यात पीएम म्हणजे पिकोमीटर मध्ये ऍटॉमिक रेडियस ऍटॉमिक साईज मेजर होत आहे ऑफ द युनिट दॅट इज अ पीएम मीन्स पिकोमीटर. इट्स अ व्हेरी स्मॉलेस्ट युनिट अँड इन केस ऑफ लिथियम इट हॅव द 152 पीएम. इन केस ऑफ बेरिलियम इट इज 111. इन केस ऑफ boron it is 88. In case of oxygen it is 77. In case of nitrogen it is 74. And in case of oxygen it is 66. It means it decreases. Means decreasing order. हा काय decreasing order मध्ये आपण त्याला arrange केलेले बघा. आणि आपल्याला तसं एक टेक्स्टबुक मध्ये आपल्याला क्वेश्चन सुद्धा आहे की तुम्ही अरेंज करा याच्यावर क्वेश्चन सुद्धा येत असतो की तुम्हाला अरेंज करायला देतात ऍटॉमिक साईज पीरियड्स मध्ये कशी आहे. तर पीरियड मध्ये काय असते लेफ्ट टू राईट इट इज डिक्रीजेस मीन्स बिगेस्ट पासून स्टार्ट होणार तर स्मॉलेस्ट पर्यंत बिग टू स्मॉल. सो इन दिस वे द ऍटॉमिक रेडियस ऑर ऍटॉमिक साईज डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पीरियड. नाउ लेट मी सी द ऍटॉमिक साईज इन केस ऑफ ग्रुप. आता ग्रुप मध्ये बघू ऍटॉमिक रेडियस ग्रुप मध्ये काय असणार आहे. तर ग्रुप चं फीचर काय माहिती आपल्याला. तर ग्रुप मध्ये पहिल्या ग्रुप मध्ये किती आहे बघा. पहिल्या ग्रुप मध्ये सगळ्यात वरती कोण आहे हायड्रोजन आहे. किती शेल आहे हायड्रोजन मध्ये. नंबर ऑफ ऑर्बिट्स ओनली वन. किती आहे ओनली वन. त्यानंतर आहे आपलं लिथियम. लिथियम मध्ये किती ऑर्बिट्स आहेत बघा दोन. लिथियम नंतर आहे सोडियम. सोडियम मध्ये किती ऑर्बिट्स आहेत तीन. नंबर ऑफ ऑर्बिट इंक्रीज आहे. ऍटॉमिक नंबर इंक्रीज आहे नंबरही वाढतो आणि नंबर ऑफ ऑर्बिट सुद्धा वाढते. आणि चौथा कोण आहे पोटॅशियम. तर पोटॅशियम मध्ये किती शेल आहेत बघा चार दोन तीन आणि चार. अगोदरच आपण डिस्कस केलं होतं ऍज द नंबर ऑफ शेल इंक्रीजेस ऍटॉमिक रेडियस ऑल्सो इंक्रीजेस अँड इफ द ऍटॉमिक रेडियस इंक्रीजेस डेफिनेटली द ऍटॉमिक साईज इंक्रीजेस. सो इन केस ऑफ ग्रुप ऍटॉमिक साईज इंक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. पण टॉप टू बॉटम होणार नाही. आता याचे रिझन्स काय सांगताय तर आउटरमोस्ट शेल मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो काय होतो आणखी दूर दूर जातो. ऍटॉमिक रेडियस वाढते किंवा शेल नंबर वाढला तर आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन हा दूर जातो. म्हणजे पिरियडिक टेबल्स मध्ये आपण बघितलं ऍटॉमिक नंबर जरी वाढली ऍटॉमिक नंबर काय आता पोटॅशियम पर्यंत 19 झाला म्हणजे सर न्यूक्लियर चार्ज वाढलाच ना. पण न्यूक्लियर चार्ज वाढून सुद्धा काय झालंय आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन हा दूर जातो आणि अट्रॅक्शन पुल कमी होतं. अट्रॅक्शन पुल काय होतं कमी होतं आणि अट्रॅक्शन पुल कमी झाल्यामुळं साईज वाढते. आणि डायरेक्टली आपण बघितलं ऑब्झर्व केलं तर काय आपल्याला दिसतंय ऍटॉमिक आउटरमोस्ट शेल वाढल्या किंवा नंबर ऑफ शेल वाढल्या ऍटम मध्ये नंबर ऑफ शेल वाढल्या तर त्याची साईज वाढते. तर ग्रुपचा फीचर काय ऍटॉमिक साईजच्या बाबतीमध्ये